हॅलो फ्रेंड्स, सध्या लॉकडाऊन चालू आहे आणि बाहेरचे चमचमीत आणि चाटवाले पदार्थ भेटणं बंद झालेलं आहे. त्यामुळे आपण आज घरीच आपले चाट पदार्थ तयार करणार आहोत. आज आपण बनवणार आहोत आलू टिक्की आणि रगडा पॅटीस. त्यासाठी लागणारं साहित्य, उकळलेले बटाटे, 4 ते 5 बटाटे आपण घेतलेले, ते उकळून थंड केलेले आहेत 4 ते 5 तास. त्यानंतर आपण वाटाणे उकळून घेतलेले आहेत. आलू टिक्की कुरकुरीत बनवण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, चाट मसाला, धने पावडर, थोडी मिरची पूड आणि सुजी घेतली आहे मित्रांनो आपण. त्यानंतर बारीक चॉप केलेली कोथिंबीर, थोडे कांदे, दही आणि आपण चटणी बनवलेली आहे पुदिन्याची, ती. आलू टिक्की बनवायची सर्वप्रथम आपल्याला, त्यासाठी आपण बटाटे घेतले आहेत, ते आपण व्यवस्थित कूस करून घेऊया. जरा बटाटे व्यवस्थित कुस्करल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ, 3 ते 4 टेबल स्पून. त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत कांदे, जे आपण फाईन चॉप केलेले आहेत. त्यानंतर कोथिंबीर, टिक्की कुरकुरीत बनवण्यासाठी आपण त्यात थोडी सुजी घालणार आहोत. त्यानंतर मी त्यात टाकणार आहे धने पावडर, तसेच मिरची पूड. चवीनुसार मीठ आणि चाट मसाला. त्यानंतर आपण पुदिना आणि मिरचीची चटणी आपण यात थोडी घालणार आहोत. सर्व साहित्य घातल्यानंतर हे परत आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. सगळं त्यात व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ते एकजीव करायचंय. मिश्रण सगळं एकजीव करत असताना गरज भासल्यास आपल्या अजून तांदळाचं पीठ जरा घालायचंय. तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपला मिश्रण तयार झालेलं आहे. त्याचा अशा प्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण असंच ठेवायचंय. आपण याप्रमाणे असे गोळे तयार केलेले आहेत. आता आपण आलू टिक्की तयार करून घेऊया. त्यासाठी मी जरा हातावर तेल लावलेलं आहे. गोळ्यांना आपण छानपैकी प्रेस करून थोडासा आकार देऊया. आणि याप्रमाणे आपण आपल्याला हव्या तितक्या 8 ते 10 किंवा 11 टिक्की तयार करू शकतो. परंतु मी आज 10 टिक्की तयार करणार आहे. सगळे आपले आलू टिक्की तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण त्यावर थोडी सुजी वापरणार आहोत त्याला क्रिस्पी येण्यासाठी. आपले आलू टिक्की तयार झाले आहेत. आता आपल्याला त्यांना शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय आपण करू शकतो, पण मी आज शॅलो फ्राय करणार आहे मित्रांनो. आपण एक फ्राय पॅन घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि मी त्यात तेल घातलेलं आहे. ते तेल व्यवस्थितपणे गरम होऊ द्यायचंय. तेल गरम झाल्यानंतरच त्यात आलू टिक्की घालायचे आहे, ज्यामुळे ते व्यवस्थित फुटणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे. तेल अगदी व्यवस्थितरित्या गरम झालंय. आता आपण त्यात आपले आलू टिक्कीस घालणार आहोत. याप्रमाणे एक एक टिक्की आपण सोडणार आहोत. टिक्की व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची आहे. गॅस थोडा मंद करायचा आहे, कारण की आपली आलू टिक्की व्यवस्थित बनेल. आता आपण ते पलटून बघणार आहोत. आपली आलू टिक्की एका बाजूने व्यवस्थित क्रिस्पी झालेली आहे, ब्राऊन तिला कलर आलेला आहे.
आता आपण सर्व आलू टिक्कीस एका साइडने पलटून घेऊया, म्हणजे ज्या दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित क्रिस्पी आणि ब्राउन होतील। तुम्ही बघू शकता आपले आलू टिक्कीस दोघ साइडने व्यवस्थित ब्राउन झालेले आहेत आणि क्रिस्पी पण झालेले आहेत। तर त्यामुळे आता आपण त्यांना एक एक काढून घेणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली आलू टिक्की तयार आहे। हिला आपण हिरवी चटणी तसेच इमली खटाई बरोबर सर्व करू शकतो। तुम्ही बघू शकता अतिशय क्रिस्पी आपली झालेली आहे आलू टिक्की। बघा रगडा पॅटीस तयार करण्यासाठी आपल्याकडे आलू टिक्की तयार आहे आणि आपलं वाटाण्याचं सारण देखील तयार आहे। आता आपण रगडा पॅटीस तयार करूया। त्यासाठी आपण एक आलू टिक्की घेतलेली आहे, तिला आपण व्यवस्थित चम्मचने थोडी फोडून घ्यायची आहे। त्यावर आपलं वाटाण्याचं सारण एक ते दीड चम्मच, त्यानंतर त्यावर आपल्याला घालायची आहे थोडी हिरवी चटणी, त्यानंतर आपण त्यावर घालणार आहोत थोडं दही फेटलेलं, त्यानंतर आपण त्यावर टाकूया इमली खटाई। थोडा चाट मसाला टाकायचा आहे, थोडी चटणी पावडर, त्यानंतर त्यात घालायचंय थोडा कांदा बारीक चॉप केलेला, त्यानंतर थोडी कोथिंबीर, त्यानंतर यावर थोडी घालायची आहे शेव। तुम्ही बघू शकतात मित्रांनो आपला रगडा पॅटीसची प्लेट तयार आहे। असेच नवनवीन पदार्थ बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।